शरदात रंग तसे उत्सव हा नवरात्रीचा मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। मागच्या वर्षीचा उद्योग रत्न पुरस्कार आम्ही शासनामार्फतचा पहिला हा रतनजी टाटांना दिलेला होता। आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्हाला योग आला, आम्ही त्यांच्याबरोबर उठबस करू शकलो। परंतु आजच्या त्यांच्या दुःखद निधनामुळे उद्योग जगतावर जी शोककळा आहे, देशवासियांवर जी शोककळा आहे, आणि म्हणून त्यांची स्मृती ही कायम राहावी म्हणून रतनजी टाटांच्या संदर्भामध्ये दोन महत्त्वपूर्ण निर्णय आज आम्ही बोर्डाच्या मीटिंगमध्ये घेतोय। त्याच्यामध्ये मागच्या वर्षी त्यांना जो उद्योगरत्न पुरस्कार दिलेला होता तो जो प्रेस्टिशियस पुरस्कार आहे तो पुढच्या वर्षीपासून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असा महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाईल। आणि नरीमन पॉइंटला एक फार मोठं उद्योग भवन उभं राहत आहे। ते उद्योग भवन उभं राहत असताना त्याचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर ते वेगळ्या पद्धतीचं आशिया खंडातलं पहिलं स्ट्रक्चर आहे, ज्याची उभारणी आमच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत होते। आणि आज माननीय शिंदेसाहेबांनी, देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी असा निर्णय घेतलेला आहे की या उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव द्यावं, जेणेकरून त्यांची स्मृती आणि त्यांचं काम हे चिरकाळ मुंबईकरांच्या, देशवासियांच्या आणि परदेशातल्या लोकांच्या समोर राहिलं पाहिजे ही भूमिका आज आम्ही घेतलेली आहे। आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की गेले 2.5 वर्ष मी स्वतः रतनजींच्या संपर्कामध्ये होतो आणि त्यांनी जी उद्योगरत्न पुरस्कार घेताना आम्हाला कमिटमेंट केली होती त्याच्यासाठी पुण्यामध्ये स्किल सेंटरसाठी 200 कोटी रुपये CSR मधनं आम्हाला दिलेले आहेत, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 160 कोटी रुपये CSR मधनं दिलेले आहेत आणि ठाणे जिल्ह्यासाठी 160 कोटी रुपये CSR मधनं दिलेले आहेत। म्हणजे मागच्या वर्षी उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला परंतु राज्याप्रती आपण काहीतरी देणं लागतो। महाराष्ट्रातली हजारो मुलं ही स्किलनं प्रेरित असली पाहिजेत म्हणून जवळजवळ 550 कोटी रुपये CSR मधनं देणार आहे एका वर्षात ही व्यक्ती होती। आणि आज त्यांच्या जाण्यानं एक फार मोठी पोकळी उद्योग जगतामध्ये आणि विशेषतः सामाजिक कार्य करणाऱ्या उद्योजकांमध्ये निर्माण झाली। आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू। ताज्या घडामोडींसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।